यांनी त्यांच्याशी साधलेला हा एक्सक्लुझिव्ह संवाद आपण पाहूया. 27 एप्रिल 2022 रोजी जस्टिस कैलासचंद उत्तमचंद चांदीवाल कमिशनची रिपोर्ट तत्कालीन महाराष्ट्र सरकारला दिली गेली. हे कमिशन 100 कोटींचा भ्रष्टाचार जो आरोप तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला होता, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवरती त्याची चौकशी करण्यासाठी स्थापन केलं गेलं होतं. आज जवळपास 2 वर्षांहून अधिकचा कालावधी झालेला आहे. ह्या प्रकरणातील कमिशनने दिलेली रिपोर्ट सार्वजनिक केली गेली नाही. या प्रकरणाची सत्यता काय हे जाणून घेण्यासाठी मी स्वतः जस्टिस कैलासचंद उत्तमचंद चांदीवाल यांच्याकडे आलेलो आहे. चांदीवाल सर, खूप खूप आभार आपले तुम्ही आम्हाला हा वेळ दिला. माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे की या कमिशनच्या रिपोर्टमध्ये असं काय आहे की कोणतेही सरकार याला सार्वजनिक करण्याची हिंमत दाखवत? 27 एप्रिल 2022 रोजी मी तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना माझा अहवाल सादर केला होता. त्याच्यात ज्या बाबी प्रकर्षाने मांडलेल्या आहेत त्या कुठल्याही शासनाच्या पचनी पडणाऱ्या नाहीत, त्यामुळे शक्य आहे तो माझा अहवाल सार्वजनिक केला गेला नसावा. असं काय आहे नाही ते असं काय आहे ते तर सांगणार नाही. आणि हे निश्चित आहे की मला माझ्या ह्या कालावधीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी पाहिजे तेवढी मदत केली नाही, हे तितकंच खरं आहे. श्री परमवीर सिंग यांची उपस्थिती कमिशनसमोर आयोगासमोर येण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले. CID सारख्या विभागानं ते आढळून येत नाही असा रिपोर्ट वारंवार दिला. ह्याच्यातच काहीतरी पाणी मुरतं हे त्यावेळेला ध्यानात आलं होतं. अशा बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. तुम्ही म्हणता अडथळे निर्माण केली गेली, म्हणजे तुमच्या कमिशन आम्हाला आयोगाला स्वतंत्र जागा पाहिजे, जागा द्या म्हणून.